आणि यानंतर आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम माझं गाव माझी जबाबदारी। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी कोरोनाची तिसरी लाट लॉकडाऊन बद्दल भाष्य करतानाच कोरोनामुक्त गाव या योजनेबद्दल माहिती दिली, आवाहन केलं। शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। तसंच कोरोनामुक्त गाव या योजनेचा त्यांनी उल्लेख केला। यावेळी त्यांनी तरुण सरपंचांचं कौतुक केलं। हिवरे बाजार सारख्या राज्यातल्या सरपंचांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं, त्याचं त्यांनी कौतुक सुद्धा केलं। पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमलताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून देत आहेत असं म्हणत त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करताना इतरांनी त्यांच्यापासून बोध घ्यावा आणि त्यांनी केलेले उपाय आपल्या गावात त्याची अंमलबजावणी करावी असं सांगत प्रत्येकानं आपलं गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तोच मुद्दा घेऊन आता महाराष्ट्राला आवाहन करतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांना आवाहन करतोय की आपला महाराष्ट्र कोरोनामुक्त करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला तुमचं घर कोरोनामुक्त करावं लागेल, त्यानंतर तुमचं गाव, मग तालुका, जिल्हा आणि अशा प्रकारे महाराष्ट्र आपला कोरोनामुक्त होऊ शकेल। माझं गाव माझी जबाबदारी ही आज मुख्यमंत्र्यांनी दिली आणि मुख्यमंत्र्यांकडून सरपंचांचं कौतुक सुद्धा झालं। दरम्यान जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावं कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या आवाहनाला मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील सरपंचांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच काय उपाययोजना करतायत आणि जी गावं कोरोनामुक्त झाली आहेत तिथं नेमका कुठला पॅटर्न राबवण्यात आला हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी। गाव पातळीपासून राज्यापर्यंत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सर्व सरपंचांना आवाहन केलं का त्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्या। माझ्यासोबत या आव्हानाला नाशिकच्या ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत आहे। माझ्यासोबत आता तीन गावाचे सरपंच आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आणि त्याला गाव कोरोनामुक्त झालं आहे का। काय म्हणाल, तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? आमच्या नागापूर गावची लोकसंख्या 4,500 इतकी आहे। गावामध्ये या कोरोनाच्या महामारीमध्ये जवळजवळ 60 पेशंट पॉझिटिव्ह झाले होते। त्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये कोरोनाची लाट थोपवण्यासाठी सॅनिटायझर, हँडवॉश, घरोघरी मास्कचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि गावामध्ये धार्मिक, सांस्कृतिक सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात आलेले आहे। लग्न जे गावात पार पडले, क्वचितच पार पडले, त्याच्यामध्ये फक्त 25 लोकांनाच परवानगी देण्यात आलेली होती। गावात सोशल डिस्टन्सचं पालन करण्यात आलं, गावात घरोघरी सर्व जनतेची आरोग्याची तपासणी करण्यात आली। आता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे गाव कोरोनामुक्त कसं होईल याच्या दृष्टीने गाव व ग्रामस्थ सर्व प्रयत्न करत आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमचा बेस गाव कोरोनामुक्त आहे का, किती पेशंट आहे? खरं तर आमचं गाव पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतसुद्धा कोरोनामुक्तच होतं असं म्हणायला इथं काही हरकत नाही। अगदी बोटावर मोजणे इतके 2-3 पेशंट सुरुवातीच्या काळात निघाले होते, पण ते लवकरच बरे पण झाले, रिपेअर पण झाले। त्याचं सर्व श्रेय मी ग्रामस्थांना देईल। ग्रामस्थांना ज्या सूचना वजा काही सूचना केल्या होत्या ग्रामपंचायतच्या स्तरावरनं, या ग्रामपंचायतीने त्यांना केलेल्या सूचनांचं त्यांनी पालन केलं। ग्रामस्थ जे काही गावात सार्वजनिक धार्मिक, सांस्कृतिक व लग्न समारंभ असे काही कार्यक्रम व्हायचे, या कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली। ग्रामस्थांनी त्याला सहकार्य केलं आणि शासनाने ठरवून दिलेले माझं कुटुंब माझे जबाबदारी ह्या मोहिमेमध्ये आशा सेविकांनी जे काम केलं ते खरंच मोलाचं आहे आणि त्यांच्या टेस्टिंग व ट्रेसिंग असा जी कन्सेप्ट होती त्या कन्सेप्टचा योग्य तो फायदा झाला। आम्ही करोनामुक्त करायला गाव आम्ही दिसाड फवारणी केली, लोकांना वारंवार सांगितलं, प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलं का आपल्या गावात अशी अशी बिमारी आली, आपल्या गावात पेशंट सापडले तर आपण पथ्य पाळलं पाहिजे, आपण लग्न कार्य धार्मिक कामं ह्या पण थांबवले पाहिजे, ज्यांचे असतील त्यांचे फक्त त्यांचे घरचे घरचेच कार्यक्रम ते
त्यांच्या घरचेच माणसांनी पार पाडले पाहिजे, बाहेरचे माणसं बोलू नका. लोकांना गावाच्या बाहेर बळ्यात वगैरे, हा आमच्या गावामध्ये 70-75% लोक 80% लोक आमच्या गावाच्या बाहेर म्हणजे मळ्यात येणारे राहते, शेतात राहते. तर आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही वावरतच खूप सुखरूप आहे, तुम्ही गावात यायचा प्रयत्न करू नका, गावात येऊच नका. गावात आपल्या गावात खूप पेशंट वाढले, तर आपले पेशंट जे वाढले ना ते आपल्याला रिपेअर करायचं काम चालू आहे. आम्ही फवारणी करू राहिलो, दिसाड फवारणी करतोय. ज्याला जी वस्तू लागली ती वस्तू आम्ही त्यांना. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. यानंतर आपण थेट जातोय एकनाथ शिंदे बोलतात. इकॉनॉमिक वीकर सेक्शनला 10% आरक्षण लागू केलेलं आहे राज्य सरकारने, काय हेतू आहे सरकारचा? नाही, यामध्ये ईडब्ल्यूएस हे आरक्षण आधीपासून होतं. जेव्हा एससीबीसी आरक्षण दिलं त्यावेळेस आरक्षणाचा लाभ एकदाच घेता येतो, एकतर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी. तर एससीबीसी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल ठरवलेलं आहे, त्यामुळे ईडब्ल्यूएसचा जो काही अधिकार आहे तो मराठा समाजाला मिळतोय. सर, ओबीसी समाजाचा जेव्हा मुद्दा पडत होता आरक्षणाचा, त्यावेळी नेते मोर्चे काढत होते अशी टीका केली देवेंद्र फडणवीस. ओबीसी काय, ओबीसीचा जेव्हा मुद्दा पडत होता तेव्हा महाविकास आघाडीचे मंत्री हे मोर्चे काढत होते अशी थेट टीका त्यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर. राज्य सरकार जे जे काय आरक्षण यापूर्वी मिळाली होती, मराठा समाजाचं आरक्षण असेल, ओबीसी समाजाचं आरक्षण असेल, ते टिकलं पाहिजे. हे यासाठी प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करते आहे आणि जोपर्यंत या दोन्ही समाजाचा जो काही मागा आरक्षणाचा मुद्दा आहे तो निकाली निघेपर्यंत राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल. यामध्ये देखील यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण न करता या समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे. शरद पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत, ते आमचे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत आणि ते आता सध्या त्यांची एक आजारातून ते बाहेर आलेत आणि आज त्यांचं मार्गदर्शन महाविकास आघाडीला सातत्याने लाभते आणि ते देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना कोणी भेटू शकत. इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब नाही आहेत, आरोप सातत्याने होत आहेत, आज अनुपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. असं या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्या ज्या विभागाचे मंत्री या ठिकाणी कार्यक्रमाला आवश्यक होते ते सर्व मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळं जे काही सुरू आहे हे महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं एक कारस्थान, एक साजिश आहे. त्यामुळे जे काय असे आरोप प्रत्यारोप जे करतात त्याची शहानिशा होईल. असा कुठलाही विषय नाही. त्यांच्यावर जे आरोप केले त्याचा कुठलाही पुरावा आरोप करणाऱ्या व्यक्तीने दिलेला नाही, त्यामुळे असे फुकटचे खोटे आरोप करणं हे सगळं बंद केलं पाहिजे. कोविडचं संकट आपल्या समोर आहे, या कोविडच्या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. विरोधी पक्षाने देखील त्याला सहकार्य पाहिजे केलं पाहिजे. केंद्र सरकारची जी काही मदत आवश्यक आहे ती देखील मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने पुढे आलं पाहिजे. ठाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुर्गाडी ब्रिज आहे, त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आजच्या या प्रकल्पामुळे निकालात निघणार आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर रांजनोली या पुलाचं देखील मी स्वतः आता त्या ठिकाणी जाणार आहे उद्घाटनाला आणि तो खुला करण्यासाठी जाणार आहे आणि त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जे आहेत, नाशिककडे जाणारी वाहनं, भिवंडी आणि कल्याणकडे जाणारी वाहनं, यांना मोठा दिलासा मिळेल. तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जाऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातल्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सुद्धा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या ज्या विकास कामं आहेत त्या विकास कामांमुळे मुंबई आणि ठाणे या परिसरातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचंही आज एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांची कुणीही भेट घेऊ शकतं, ते नुकतेच आजारातून बाहेर आलेले आहेत, त्यामुळे त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.
आणि यानंतर राज्यातल्या मराठा विद्यार्थ्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मराठा विद्यार्थ्यांना उमेदवारांना आता 10% EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारनं हा आदेश जारी केलाय. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला हा एक मोठा दिलासा आहे. राज्य सरकारनं या माध्यमातून सरळ सेवा भरतीतली ही मराठा उमेदवार घेऊ शकतात आणि आरक्षणाचा 10% लाभ राज्यातल्या मराठा बांधवांना होऊ शकतो असा निर्णय घेतलेला आहे. खरं तर सुप्रीम कोर्टातली जी लढाई सुरू होती SABC आरक्षणाची, त्यामुळे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं EWS आरक्षण काढून घेतलेलं होतं. कारण एकावेळी एकच आरक्षण घेता येतं त्या नियमानुसार. राज्य सरकारनं आता पुन्हा एकदा EWSचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाला. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सागर, याचा किती फायदा मराठा समाजातल्या उमेदवारांना मुलांना होऊ शकतो? विशाल, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर जे आरक्षण राज्य सरकारने देऊ केलं होतं ते आता नाकारलेलं आहे. मग त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची नाराजी कुठेतरी कमी करणं, तसंच जे आधी EWSच्या अंतर्गत 10% आरक्षण होतं ते लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने आता अध्यादेश काढलेला आहे. त्यानुसार 10% जे इकॉनॉमिक वीकर्स आहेत, आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत येणारा जो वर्ग आहे त्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये 10% आरक्षण मिळेल. तसंच सरळ सेवा भरतीत सुद्धा 10% आरक्षण ठेवता येणार आहे. यामुळे आरक्षणाचा जो कोटा होता तो 14% होता सरळ, तो आधीचा होता तो. त्या तुलनेने भलेही कमी असला तरी काही ना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आणि आपलेली नाराजी आहे संघटनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जाते त्याला थोपवण्याचं काम राज्य सरकार या माध्यमातून करू पाहत आहे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राज्य सरकारच्या या निर्णयाच्या नंतर मराठा समाजातली अस्वस्थता कमी होते का हे पाहणं महत्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.